मी नरेंद्र मधुकर जोशी ज्यासाठी हायस्कूल धुळे इथून आलेलो आहे. गेल्या 4 वर्षापासून आमच्याकडे ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून शालेय गुणवत्ता विकास उपक्रमाचं प्रशिक्षण शिक्षकांकरता देणं सुरू आहे आणि त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत काही विषय पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे करतो. उदाहरणार्थ स्वयंअध्ययन आहे, त्यानंतर वाचन लेखन प्रकल्प आहे, साध्या भेटी आहे, त्यानंतर संग्रहात्मक प्रकल्प आहे, गुणविकास योजना आहे, बरशी नृत्य आहे आणि 10वीच्या विद्यार्थ्यांकरता व्यवसाय मार्गदर्शन आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून आम्हाला मिळालं आणि आम्ही ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. याच्यातला थोडासा चांगला आउटपुट आम्हाला ज्या ठिकाणी मिळाला, एक अग्रणी योजना याचं प्रशिक्षण झालं आणि यावर्षी आम्ही प्रत्येक वर्गात अग्रणी आणि प्राग्रणी निवडल्यानंतर त्यांना एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी असं दिला होता की कोणता तरी एक कार्यक्रम तुम्ही त्या करायचा आहे, त्याचं नियोजन, त्याचं उद्दिष्ट याच्यापासून सगळी कामं त्या अग्रणी आणि प्राग्रणींनी करायची आहेत. वर्ग शिक्षकांनी त्यांच्याबरोबर मीटिंग घ्यायची आहे आणि याप्रमाणे सांगायला आनंद असं वाटतो की काही विद्यार्थ्यांनी वर्गापुरता स्पर्धा घेतल्या, काहींनी शाळेपुरता स्पर्धा घेतल्या, काहींनी आमच्या संस्थेपुरता स्पर्धा घेतल्या. आमच्या संस्थेच्या एकूण 3 शाळा आहेत आणि काही गटाने या पूर्ण धुळे शहराकरता त्या स्पर्धांचं आयोजन केलं. त्याच्यामध्ये वादविवाद स्पर्धेचं आयोजन केलं आणि चर्चेमध्ये विद्यार्थ्यांच्या मीटिंगमध्ये असा विषय निघाला की वादविवाद करायचा म्हणजे काय हे मुलांना माहिती नाही, स्पर्धेत भाग घेणार नाही. मग त्याच्याकरता त्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा 1 आठवड्याभर पहिल्यांदा त्याचं प्रशिक्षणाचं आयोजन केलं आणि अशाही प्रकारची योजना ही त्यांनी त्या ठिकाणी केली आहे. विविध उपक्रम जे शाळेमध्ये चालतात त्याच्यात विशेष करून आम्ही गणित ज्ञानयज्ञ असा एक उपक्रम 22 डिसेंबरला साधारण रामानुजांची जयंती असते त्या दिवशी करतो. एका दिवशी 5.25 लाख उदाहरणं विद्यार्थ्यांनी सोडवली. सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सकाळपासून म्हणजे पहिल्या पिरियडपासून 9व्या पिरियडपर्यंत शिक्षक जरी मराठीचा असला तरी त्या दिवशी फक्त गणित पडावर लिहिते आणि नंतर विद्यार्थ्यांनी सराव करायचा आहे. याचं उद्दिष्ट समोर असं घेतलं होतं की बेरीज होता की गुणाकार भागाकार या 4 क्रिया विद्यार्थ्यांच्या पक्क्या व्हाव्या याच्याकरता घेतलेला हा उपक्रम. त्यानंतर NCC विभाग माझ्याकडे आहे, सामाजिक जाणीव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये त्याचं बीज रोपण व्हावं याच्याकरता धुळे शहरामध्ये एक मातोश्री वृद्धाश्रम आहे आणि एक कुष्ठरोग आश्रम आहे. तर गेल्या 17 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी दिवाळीचा फराळ देण्याकरता त्या NCCच्या विद्यार्थ्यांना घेऊन जात असतो आणि त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा आनंद फक्त स्वतः न घेता जे पीडित आहेत असे कुष्ठरोग्यांपर्यंत सुद्धा आपण त्या ठिकाणी या माध्यमातून पोहोचून त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक सामाजिकतेचं भान त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न. NCCच्या माध्यमातून अनेक उपक्रम झाले, त्याच्यामध्ये याद करू कुर्बानी हा एक उपक्रम घेण्यात आला होता. त्याच्यामध्ये देशदूत म्हणून आमच्याकडे एक पेपर आहे, त्या वर्तमानपत्रातून 71 स्वातंत्र्याकरता ज्यांनी प्रयत्न केले अशा लोकांची माहिती आणि त्याच्यावर एक क्वेश्चनेअर देऊन विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये एक राष्ट्रपती जाणीव निर्माण करण्याकरताचा एक उपक्रम आपण त्या ठिकाणी घेतलेला होता. ॲक्टिव्हिटी लर्निंग बेस करता एक मी स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे, आम्ही 4 जणांनी मिळून लिहिलेलं आहे पुस्तक, प्रयोगातून सहज भूमिती. त्याच्यातून भूमितीच्या अनेक संकल्पना आपल्याला प्रयोगातून कशा करून घेता येतील आणि मग त्याची कृती काय असेल, त्याचे निष्कर्ष काय आहे असा उपभाव त्या पुस्तकामध्ये आपण केलेला आहे. गासकडवी शैक्षणिक संस्था म्हणून धुळे शहरामध्ये विज्ञान क्षेत्रामध्ये काम करते, त्याचंही काम माझ्याकडे आहे. त्या माध्यमातून विज्ञानाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण त्या ठिकाणी घेतो. मागच्या वर्षी आम्हाला फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेकरता आम्हाला एक गाडी मिळाली, त्या माध्यमातून आपण 64 शाळांमधून सुमारे 14,000 विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग दाखवून विज्ञानामध्ये त्यांना आवड निर्माण करण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केलेला आहे. मध्यंतरी एक 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की आम्ही धुळे शहरातल्या जवळजवळ 50 शाळांमधून विद्यार्थ्यांना घेऊन 10 लाख बीजरोपणाचा कार्यक्रम केला. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एन्व्हायरमेंटबद्दलची जाणीव निर्माण व्हावी, झाडं लावली पाहिजे हा संस्कार त्यांच्या मनावर रुजावा याच्याकरता 10 लाख बीजरोपणाचा कार्यक्रम आपण त्या माध्यमातून केलेला आहे. अशा या वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही विज्ञान कथाकथन स्पर्धा असतील, विज्ञानाच्या संदर्भातल्या प्रश्नमंजुषा स्पर्धा असतील, याचंही आयोजन हे धुळे शहरामध्ये चालू. आमची जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून 3री आणि 7वीच्या विद्यार्थ्यांकरता पूर्वी ज्या वेळी 14 वी 7वीला स्कॉलरशिप होती त्यांची तयारी होण्याच्या दृष्टीने
डीटीएस नावाचा एक उपक्रम आपण सुरू केला होता त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांची अगोदर तयारी व्हावी साधारण 5 जिल्ह्यांमधून विद्यार्थी 4-4.5 हजार विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी आपण पोहोचलो असं ज्याचा उपयोग असा झाला आम्हाला की त्या परीक्षेला बसलेले विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी स्कॉलरशिप मिळण्याची संख्या दरवर्षी वाढत गेली आणि 5 वर्ष हा उपक्रम चालला या 5 वर्षामध्ये साधारण 100 विद्यार्थी असे होते की ज्यांनी 3री-6वीला आमच्याकडे परीक्षा दिली त्यांना पुढच्या वर्षी स्कॉलरशिप ही संपादन झालेली आहे अशा विविध उपक्रम सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आणि अनुभवातून सुरू ठेवण्याचा प्रयत्न याही पुढे